नमस्कार मित्रांनो, डावबाजू प्रद्युम्न. आज आपण अडोबे आफ्टर इफेक्ट्समध्ये शिकणार आहोत की अॅनिमेशन टेक्स्ट लेअर म्हणजे काय, पर्टिक्युलर टेक्स्टला तुम्ही कशा पद्धतीने अॅनिमेशन करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या लास्टला आफ्टर इफेक्टमध्ये प्रिसेट अॅनिमेशन इफेक्ट जे आहेत इफेक्ट पॅनलमध्ये, ते मी या व्हिडिओमध्ये लास्टला सांगणार आहे की ते फक्त तुम्हाला तुमच्या टेक्स्ट लेअरवरती टाकायचे आहेत. पण आपल्याला त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिफिकल्ट, खूप सारं असं नॉलेज त्याच्या डीपमध्ये जाऊन स्टार्टिंगला आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. दॅन त्याच्यानंतर आपण हे प्रिसेट ऑलरेडी अॅनिमेशन इफेक्ट जे आहेत ते ऑलरेडी आहेत, पण ते जर इफेक्ट तुम्हाला तयार करायचे असतील ते कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याच्याविषयी आपण आज स्टार्टिंगला थोडंसं बघूया. त्याच्यानंतर आपण इफेक्ट प्रिसेट हे यूज करणार आहोत. सो आय नो दॅट की आजचा व्हिडिओ जो आहे थोडासा लांब आहे पहिल्या व्हिडिओजपेक्षा. कारण काय की आपण आता प्रॉपर अॅनिमेशनला स्टेप बाय स्टेप थोडस जाणार आहोत. सो आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक गोष्ट क्लिअर केली होती, जर तुम्हाला अॅनिमेशन जर शिकायचं असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहेत. कारण काय की तुम्हाला अॅनिमेशन जर करायचं असेल तर पेशन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला जास्त टाइम जो आहे तो अॅनिमेशन साठी द्यायचा आहे. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा लांब आहे. सो लेट गेट स्टार्टेड. सो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत माझ्या डेस्कटॉपवरती आणि आपण अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये आलेलो आहोत. सेम मी एक सिम्पल कंपोजिशन तयार करतोय आणि याला जे आहे त्या शॉर्टकट्स आहेत आपल्या, त्याला मी इथे ठेवतोय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं आपण टूल्स ज्यावेळी शिकलो त्यावेळेस आपण टेक्स्ट टूल हा शिकलो, पण आता आपण टेक्स्टला अॅनिमेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ते आपण बघूयात. सी, इथनही तुम्ही टेक्स्ट टूल घेऊन इथे ड्रॉ करू शकता, इथे तुम्हाला जे आहे ती ऑटोमॅटिकली येईल. त्याच पद्धतीने तुम्ही जर आपल्या कंपोजिशन पॅनलमध्ये जर राईट क्लिक केलं न्यू आणि टेक्स्ट जर तुम्ही म्हणाले तर इथे ऑटोमॅटिकली इथनही तुम्हाला येणार आहे. आता इथे आपण टेक्स्ट टाईप करूयात. ठीक आहे, इथे तुम्ही पाहिजे तो टेक्स्ट तुम्ही टाईप करू शकता. शिफ्ट प्रेस करून थोडीशी त्याची साईज वाढवतोय. सी लुक ॲट दिस. ठीक आहे, आता ज्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या टेक्स्टच्या, सगळ्यात महत्वाचं आपण पहिल्यापासून बघत आलो की इथे आपल्याला अॅनिमेशनमध्ये प्रॉपर्टीज दिसतात. त्याच्यामध्ये मी टेक्स्टमध्ये जातोय. सी की इथे सोर्स टेक्स्ट म्हणून हा ऑप्शन का दिलेला असणार आहे, कारण की आपण इथे जर की यूज केली, सी मी त्याचा यूज करून दाखवतोय तुम्हाला, इथे आपण की जनरेट करतोय आणि मी काही थोड्या वेळानंतर जाऊन मी इथे टेक्स्ट चेंज करतोय पीके 100. ठीक आहे, आणि त्याचा हे आपल्याला माहितीच आहे की आपण अडोबे इलस्ट्रेटरमध्ये ह्याच्या प्रॉपर्टीज इथे असतात कॅरेक्टर्स म्हणून. जर तुम्ही इथलं जर डिटेलमध्ये नॉलेज हवं असेल तर तुम्हाला मी इथे एक लिंक देतो, तिथनं तुम्ही आधी तो व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रॉपर डिटेलिंगमध्ये हे आपण ऑलरेडी शिकलेलो, दॅट्स वाय मला काही वाटत नाही की याची गरज आहे तुम्हाला सांगण्याची. जर तुम्ही शिकला नसाल याच्या प्रॉपर्टीज तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, वरती तुम्हाला कुठेतरी लिंक येत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल. ठीक आहे, मी इथनं त्याचा कलर चेंज करतोय. सी आता काय होतंय की तुम्ही ऑटोमॅटिकली ते जे आहे टेक्स्ट जो आहे तो चेंज होतोय. सी लुक ॲट दिस. आता इथे गेल्यानंतर परत तुम्ही इथे टेक्स्ट चेंज करू शकता डॉट इन, सो तो परत चेंज होणार आहे. लुक्स गुड, कळालं याचा यूज आपण काय करतोय. आता दुसरी गोष्ट, मी जे हे आहे हे दोन्ही कीज जे आहेत त्या डिलीट करतोय, फक्त टेक्स्ट ठेवतोय. ठीक आहे, ही कीज मी डिलीट करतोय. आता मी एक पाथ ड्रॉ करतोय. मेक शुअर की तुम्ही ती टेक्स्टची लेअर जी आहे ती आपण सिलेक्ट करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर मी काय करतोय,
पेन टूल ने आपण या पद्धतीने मी ड्रॉ करतोय. ठीक आहे, आता इथे तुम्हाला पाथ मध्ये जायचंय आणि इथे पाथ मध्ये आपण मास्क केलेला आहे ते मास्क आपण सिलेक्ट करणार आहोत. सीधे ऑटोमॅटिकली काय होणार आहे की त्या तुम्ही जो पाथ ड्रॉ केलेला आहे त्या पाथवरती ते जाणार आहे. ठीक आहे, ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर थोडस मी मोठं करतो, इथे तुम्हाला दिसायला पाहिजे इथे आहे रिव्हर्स पाथ. म्हणजे काय होणार आहे की ऑटोमॅटिकली ते खालच्या साईडला येणार आहे ऑन ऑफ. सो इथलं तुम्ही प्रॉपर्टीज डिटेल मध्ये बघा तुमच्या पीसी मध्ये आणि याच्यावरती लगेच काम करायला चालू करा. ठीक आहे, रिव्हर्स परपेंडिक्युलर मध्ये काय होईल की एकदम शार्प कॉर्नर येतील, एकदम स्ट्रेट येईल तो टेक्स्ट. त्याच्यानंतर अलाइनमेंट मध्ये काय होईल की पूर्ण जो शेप आहे तुम्ही ड्रॉ केलेला इथपासून तर इथपर्यंत ऑटोमॅटिकली ते अलाइनमेंट जे आहे ती प्रॉपर ते आफ्टर इफेक्ट घेणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपण अरेंजमेंट म्हणजे याचा सर्वात जास्त आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक दुसरी गंमत तुम्हाला सांगतो. जर तुम्ही लास्ट मार्जिनला जर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे जे पॅरेग्राफ आहे इथे तुम्हाला एक सेंटरला ठेवावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही लास्ट मार्जिनचा यूज करू शकता आणि फर्स्ट मार्जिनचा. आता ही पॅरेग्राफ जो आहे तो इथनं तुम्ही आणू शकता विंडोज मध्ये, हे तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, सी आता मी काय करतोय, आपण इथे मी फर्स्ट मार्जिनला कीज देतोय आणि त्याच्यानंतर काही काय वाईने मला तो टेक्स्ट इफेक्ट जो आहे तो इथे जाताना हवा आहे. सो लुक्स गुड. त्याचबरोबर आपण त्याला ब्लर इफेक्ट देऊयात. सो लुक ॲट दिस, लुक्स गुड. दॅन आता दुसरी गोष्ट मित्रांनो, आता तुम्हाला सी एक मिनटं मी तुला थोडस खाली करतो. आता काय करायचंय, दुसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आपण मल्टिपल शेप वरती ड्रॉ करू शकतो का. सी मी एक सर्कल ड्रॉ करून दाखवतोय तुम्हाला. सॉरी. आता दुसरी गोष्ट, तुम्ही ती टेक्स्ट लेअर जी आहे तर ती सिलेक्ट केलेली नाहीये, त्याच्यामुळे हा शेप ड्रॉ होतोय, ही न्यू लेअर क्रिएट होते. त्याच्यासाठी शेप टेक्स्ट लेअर जी आहे आपली ती सिलेक्ट असणं गरजेची आहे. सी टू कट दिस. तर मी काय करतोय, आता इथे मास्क पाथ मध्ये जातोय आणि सेकंड बनतोय इथे. तर ते काय होतंय, ऑटोमॅटिकली ते सर्कलच्या लेअरला घेत आहे. आपण जे सर्कलचं मास्क केलं होतं त्या लेअरला ते ऑटोमॅटिकली पाथ ड्रॉ करतोय. सी इथे तुम्ही सेम हे जे इफेक्ट्स आहेत हे तुम्ही एकदा चेक करा, याच्यावरती प्रॉपर ॲनिमेशन नवीन पद्धतीने करून बघा. तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस करणार नसत असाल तर तुम्हाला काहीही कळणार नाहीये. सो प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, प्रॅक्टिस करत चला. मी सांगून फक्त होणार नाहीये, तुम्हालाही काम त्याच्यावरती करणं लागणार आहे. सो हा जो टॉपिक आहे हा पूर्णतः कव्हर झालेला आहे. प्रॉपर डिटेलिंग मध्ये इथे तुम्ही ॲनिमेशन करू शकता. आता आपण दुसरी गोष्ट बघूया की तुम्ही प्रिसेट इफेक्टमधनं कसे इफेक्ट टेक्स्ट इफेक्ट तुम्ही टाकू शकता. मी सिंपल याला डिलीट करतोय. सी आता मी काय करतोय, फ्री लर्न इन मराठी. ठीक आहे, हा जो टेक्स्ट आहे मी याला थोडस मोठं करतोय. सी लुक ॲट दिस. ठीक आहे, त्याच्यानंतर मी जातोय इफेक्ट अँड प्रिसेट मध्ये. जर तुम्हाला हा पॅनल येत नसेल तर तुम्हाला सिंपल जायचंय विंडोज मध्ये आणि इथे बघायचंय इफेक्ट आणि प्रिसेट. इथे आहे इफेक्ट आणि प्रिसेट, त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस 5. ठीक आहे, जर
तुमच्या इथे असेलच, पण जर नसेल तर तुम्ही तिथनं क्रॉस चेक करू शकता. से मी इथे जातोय आणि आता इथे आपल्याला टेक्स्ट इथे जे आहेत इथे आपल्याला जायचंय प्रीसेट ॲनिमेशन मध्ये जायचंय. आणि इथे मी जातोय टेक्स्ट मध्ये. इथे खूप सारे असे टेक्स्ट आहेत मित्रांनो, याच्यातला तुम्ही कोणताही, फक्त काय करायचंय, सी आता तुम्हाला हा इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे. ऑटोमॅटिकली तो इफेक्ट जो आहे तो तिथे येणार आहे. मी कंट्रोल झेड करतोय आणि दुसरा कोणताही इफेक्ट इथं तुम्ही हे जे टेक्स्ट इफेक्ट आहेत हे तुम्ही यूज करू शकता. सी पाथमध्येही एवढे सारे आहेत. लुक ॲट दिस, लुक्स कूल. या सो या पद्धतीने तुम्ही कोणतेही इफेक्ट जे आहेत किंवा ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शनही टाकू शकता. लुक्स गुड. ट्रान्झॅक्शन. आता दुसरी गोष्ट, आता तुम्हाला हे जे इफेक्ट्स आहेत हे खूप सारं जम्बलिंग होतंय, कोणता इफेक्ट कुठे कुठे कधी आणि कुठे अप्लाय करायचा आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल क्रोमचा आपण थोडासा यूज करूयात. त्याच्यासाठी मी जातो क्रोमवरती आणि इथे मी ऑलरेडी सर्च करून ठेवलेलं आहे टेक्स्ट ॲनिमेशन प्रीसेट गॅलरी आफ्टर इफेक्ट. ठीक आहे, असं तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे आणि थोडंसं खाली यायचं. इथे ब्लॉग आहे बघा एक, तर इथे या ब्लॉगला ओपन करायचं आहे. हवं तर मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल या ब्लॉगची. ठीक आहे, सो इथे तुम्हाला भरपूर असे जेवढे काही आपल्या आफ्टर इफेक्टमध्ये ॲनिमेशन इफेक्ट्स आहेत, प्रीसेट इफेक्ट्स आहेत, ते पूर्ण इथे अवेलेबल आहेत. ठीक आहे, इथं तुम्ही कोणताही आधी बघू शकता. सी आता याच्यातला कोणता हवा आहे आपल्याला, कोणता घ्यायचा आहे, आपण 3D एखादा बघूयात. ठीक आहे, आपण 3D फुल हा बघूयात. ठीक आहे, मी वरती जातोय 3D मध्ये आणि इथे लुक ॲट दिस, हा जो आहे हा आहे 3D इफेक्ट. सो या टाईपमध्ये तुम्ही टेक्स्ट ॲनिमेशन सिंपल इथे बघणार आहात आणि जो इफेक्ट तुम्हाला आवडलाय तो इथने डायरेक्टली इथे ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, इथे केला तरी चालेल, हरकत नाही. लुक ॲट दिस, लुक्स गुड. सो मित्रांनो, ही जी शॉर्टकट आहे, हा जो शॉर्टकट आहे, हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झालाय की नाही झालाय. सो मित्रांनो, आज आपण पूर्ण टेक्स्ट ॲनिमेशन विथ त्याच्या डिटेलिंग शिकलेलो आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या व्हिडिओमधून प्रॉपर टेक्स्ट ॲनिमेशन शिकला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, शॉर्ट टिप्ससाठी मला सोशल मीडियावरती फॉलो करायला विसरू नका, PK100.in. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.